सगळेच प्रमुख आलेले आहेत आणि माननीय चेनी थालाजी आहेत, अध्यक्ष आहेत, विरोधी पक्ष नेते, आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि बैठकीचं आयोजन आहे नियोजन पुढच्या विधानसभेचं. आपण जर बघितलं तर अशोक चव्हाण भाजपात प्रवेश केला आहे. कुणी? अशोक चव्हाण. आज आपण पहिल्यांदा नांदेडमध्ये येत आहे, विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला कसं हे सांगितलं? नाही नाही, आपण तर पाहिलं लोकसभेमध्ये लोकांनी यश दिलं, कुठे लोकांना आवडलं नाही अशोक रावांचं काँग्रेस सोडून जाणं, हे लोकांना आवडलं नाही, हेच लक्षात आलं आपल्या सगळ्यांच्या. काल सर उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर नारळ ठरले झाले, जागेवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जातं का? महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना टार्गेट करावं अशी जर खरं म्हणजे नेत्यांना किंवा अशी परिस्थिती नाही आहे. महायुतीचे आता हाल होत आहेत अशी अवस्था आहे, त्यांना लोक आता प्रतिसाद देत नाही ही अवस्था आहे. कदाचित आता त्याच्यातून काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न ते करतील. आढावा सर आढावा बैठकमध्ये पुन्हा शहरामध्ये होल्डिंग लावण्यात आलेलं आहे. पालकमंत्री माजी मंत्री जे डी पी सावंत आहेत यांचा फोटो नाही आहे आणि तिथे शिंदापूरकरचा फोटो नाही आहे. मला मला माहीत नाही, अजून शहरात फिरलो नाही मी. परत येतो महाराष्ट्रात अजून आम्ही जागेवर गेलेलो नाही, संख्येवर गेलेलो नाही. पहिली बैठक आमची परवा झाली, आता आणखी डिटेलमध्ये जाऊ आम्ही पुढे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश मिळालं होतं, काँग्रेसची जास्त खाद्यान उडाली, विधानसभेला तशीच परिस्थिती मिळाली. मला काँग्रेस तर राहणारच चांगलं, पण महाविकास आघाडी मोठं यश मिळेल, कदाचित 180 जागेपर्यंत आम्ही जाऊ पोहोचू. नाही ठीक आहे, या बाबतीत आम्ही कोणतीही चर्चा करत नाही. नांदेडची किती जागा? आता त्या बारकाव्यामध्ये आम्ही गेलो.